दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने सोलापूर शहरामध्ये बंदोबस्तामध्ये कर्मचारी असताना नॉर्थ कोर्ट मैदान प्रशाला या ठिकाणी सचिन उर्फ बॉबी शिंदे हा तडीपार इसम, ज्याला पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी 2 वर्षाकरिता तडीपार केलेला आहे, अशा हा व्यक्ती त्यांच्या आदेशाचा भंग करून मंडळामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोसई मंद्रुपकर आणि त्यांच्यासोबतचा असलेला स्टाफ यांनी त्यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं होतं. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे घेऊन येत असताना पार्क चौक या ठिकाणी त्याचे नातेवाईक, त्याची पत्नी कीर्ती शिंदे आणि त्याची वहिनी सुलोचना शिंदे, तसेच आणखी 5 ते 6 इसम यांनी त्यांच्या शासकीय कामामध्ये अडथळा केला आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या. आणि त्यातील एका महिलेने यातील फिर्यादी रविराज काळे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या हाताचा चावा घेऊन त्यांना शासकीय कामामध्ये अडथळा केलेला आहे आणि त्यांना शिवीगाळ धमकी वजा त्यांचे वर्तन त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल रवी काळे यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे 332 IPC 332 353 504 506 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 142 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे, फिर्याद दिलेला आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनी आम्ही स्वतः गायकवाड करीत आहोत. यातील आरोपी त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केला असता, दोन आरोपींना हजर केला असता दोघांना 1-1 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यांच्या सांगण्यावरनं आणखीन 2 आरोपींनासुद्धा आम्ही अटक केलेला आहे, त्यांनासुद्धा आज माननीय न्यायालयामध्ये आम्ही हजर करीत आहोत. सदरची कारवाई आम्ही पोलीस आयुक्त श्री हरीश बैजलसाहेब, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संतोष गायकवाडसाहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत. याच्यामध्ये किती आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे, किती जणांवर गुन्हा नोंद झाला? सदर प्रकरणामध्ये 7 लोकांविरोधात गुन्हा दाखल आहे, त्यापैकी आम्ही 4 लोकांना अद्यापपर्यंत अटक केलेली आहे.